जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आजची सर्वात मोठी बातमी आहे पाहूया काय येते शेतकऱ्यांचे जून दोन हजार सतरा पर्यंतचे कर्ज माफ होणार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पाहुयात बातमी सविस्तरपणे आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमधला रोष कमी करण्यासाठी राज्य शासनाने सगळ्या आघाड्यांवर प्रयत्न चालवले आहेत त्यातच एक भाग म्हणून शेतकरी कर्जमाफीची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचे खात्रीशी सूत्रांनी सांगितले या अंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांचे जून दोन दोन हजार सतरा पर्यंतचे कर्ज सुद्धा माफ करण्याची हालचाली सुरू असल्याचे समजते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला असल्याचे कळते जून दोन हजार सतरामध्ये राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत एक एप्रिल दोन हजार नऊ ते तीस जून दोन हजार सोळा अखेर थकबाकी शेतकऱ्यांना एक लाख पन्नास हजार रुपयांचे कर्जमाफी व एक लाख पन्नास हजार रुपयांवरील शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट योजना लागू केली तसेच दोन हजार पंधरा सोळा दोन हजार सोळा सतरा या वर्षात ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमितपणे परत परतफेड केली अशा शेतकऱ्यांना पंचवीस टक्के किंवा रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचेही घोषित केले त्यानंतर अंतरसंकल्पीय अंतर अधिवेशनात सरकारने दोन हजार आठमधील मधील कर्जमाफीच्या योजनेचा लाभापासून वंचित राहिलेल्या दोन हजार एक ते दोन हजार नऊपर्यंत पर्यंत थकीत असलेल्या खातेदारांच्या योजनेत समावेश केला यात पीक कर्जासह मुदत कर्जाचाही समावेश करून शेती इमूपालन शेडनेट पॉली हाऊस यासाठी दीड लाख रुपया कर्जांचाही समावेश करण्यात आला तसेच राज्य सरकारने नागपूर येथे झालेल्या पावसाळी अधिवेशनात कर्जमाफी योजनेअंतर्गत प्रति कुटुंब दीड लाखाच्या मर्यादेत कर्जमाफीची अट शिथिल करून कुटुंबातील प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरित्या दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे याआधी कुटुंब घटक ग्राह्य धरल्यामुळे कुटुंबाला एकत्रित दीड लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळत होती योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांची एकूण पन्नास लाख पंच्याऐंशी हजार कर्ज खाती मंजूर करण्यात आली आहे तसेच या तेवीस हजार आठशे सतरा कोटी इतकी कर्जमाफीची रक्कम मंजूर करण्यात आली आहे इतर प्रत्यक्षात एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पर्यंत हजार कोटींची रक्कम कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे एकूण त्रेचाळीस लाख अठरा हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला आहे ला शासनाने सुरुवातीला एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांच्या चौतीस हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाईल अशी घोषणा केली मात्र योजनेतील अटी व नियमांमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या संख्येला कात्री लागली शासकीय कर्मचारी आयकर भरणाऱ्या वगळण्यात आले त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांची संख्या कमी झाली योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी एकोणनव्वद लाखाच्या तुलनेत अठ्ठावन्न लाख खातेदारांचेच अर्ज प्राप्त झाले होते त्यामुळे कर्जमाफी शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत कर्जमाफीचे लाभ मिळाले नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांमधून शासन विरुद्ध संताप व्यक्त होत आहे सत्ताधारी भाजपच्या आमदारांना त्यांचा सातत्याने सामना करावा लागत आहे या निर्णयामुळे दोन हजार सतरा पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफीचा लाभ होईल असे सांगितले जाते आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका मे महिन्यात संपल्यानंतर राज्य शासन हा निर्णय घेईल असे सूत्रांनी स्पष्ट केले खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबाबत अनुकूलता दर्शवल्याचे समजते अठरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पर्यंत अठरा हजार कोटीची रक्कम कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्यक्षात जमा झाली आहे राज्यातील त्रेचाळीस लाख अठरा हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला आहे ला लोकसभे पाठोपाठ याच वर्षाच्या अखेरीस रा राज्यातही विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत शेतकऱ्यांमधील नाराजीचे झळ राज्यांच्या निवडणुकीत बसू नये यासाठी शासनाने सर्व पातळीवर प्रयत्न चालवले आहेत तसेच शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी सत्ताधारी भाजप आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्जमाफीची व्याप्ती दोन हजार सतरापर्यंत पर्यंत वाढवण्याची विनंती केल्याचे खात्रीदार सूत्रांकडून समजते धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व शेतीविषयी माहितीचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार